नमस्कार मित्रांनो झायडस कॅडेलाची डी एन ए तंत्रावर आधारित जी लस आहे कोविडच्या विरोधातली ती आणि कोवॅक्सिन ज्यांनी बनवलं भारत बायोटेक त्यांनीच कोवॅक्सिनचीच लस ही नेझल नाकाद्वारे देण्यासाठी तयार केलेली आहे आणि तिचे ट्रायल सुरू आहे सध्या तर याच्या संदर्भात प्राईम मिनिस्टर आपल्या देशाचे त्यांनी अनाऊन्समेंट केला होता की ही ये वैक्सीन उपलब्ध हो जाएंगे आणि त्यानंतर मीडियामध्ये बऱ्याच बातम्या चालल्या आणि असं वातावरण तयार झालं की जणू या लसी ज्या आहेत नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या या सरसकट वापरायसाठी बूस्टर देण्यासाठी आणि नवीन लोकांना देण्यासाठी उपलब्ध होत आहेत आणि तशी परमिशन मिळते आहे किंवा ती उपलब्ध होते आहे आणि झायडसची जी लस आहे डी एन एवर आधारित ती देखील अशा पद्धतीने वातावरण प्र प्रधानमंत्र्यांच्या घोषणेतून झालं की जणू ही वेल टेस्टेड आणि याचं सगळं चर्चा झालेली आहे त्याच्यावर कुठले आक्षेप नाही आहेत असं एक वातावरण तयार झालं तर मला या व्हिडिओमधून तुम्हाला थोडक्यात ही माहिती द्यायची आहे की एक्झॅक्टली ह्या दोन लशींचं सायंटिफिक स्टेटस काय आहे तर सर्वप्रथम झायडसची जी आहे ही कंपनी तुम्हाला आठवत असेल याआधी ए झायडसचं एक विराफिन नावाचं कोविडवरचं औषध अप्रूव्ह झालं होतं आणि ते औषध त्यावेळेला बरेच अ, मेडिकल फील्डमधले जे जाणकार लोक आहेत रिसर्च ज्यांना कळतो त्यांनी आक्षेप घेतला होता की फारसा डेटा उपलब्ध नसताना याला केवळ भारतीय बनावटीचा आहे म्हणून अप्रुव्हल मिळालं असं म्हटलं गेलं होतं आणि हे औषध त्यानंतर डेल्टामध्ये एवढे मोठ्या संख्येने लोक मरत राहिले आता देखील ओमायक्रॉन आला आहे पण हे फारसं कुठे वापरात दिसत नाही अगदी नगण्य किंवा नसेलही भारतात मला भारतातली परिस्थिती माहीत नाही दुसरं एक औषध त्यावेळेला एरोनॉटिकल इंजिनियर्सनी तयार केलेलं टू डी जी नावाचं ॲप्रूव्ह झालं होतं फक्त मेड इन इंडिया आहे म्हणून कुठलेही आकडे नाही ट्रायल्स नाहीत फक्त एक थेरॉटिकल पॉसिबिलिटीच्या आधारावर जसं क्लोरोक्विनचं सुरुवातीला आपण केलं होतं पण त्यावेळेला पर्याय नव्हता म्हणून ते एक वेल टेस्टेड मलेरियाचं औषध आपण एक थेरॉटिकल पॉसिबिलिटी ऑफ बेनिफिट्स म्हणून वापरलं पण तसं काही अर्जन्सी नसताना टू डी जी नावाचं औषधाला परमिशन मिळाली आणि ते देखील कोणीही वापरत नाही आहे आता हे जे दोन लसी आहेत या त्या औषधांसारख्या नाही आहेत परंतु त्यांच्या मान्यतेच्या बाबतीमध्ये तेवढी स्पष्टता नाही आहे त्यांचे आकडे उपलब्ध नाही आहेत झायडसचं जे डी एन ए वॅक्सिन आहे हा नवीन कन्सेप्ट आहे डी एन ए वॅक्सिन कुठलंही अजून वापरत नाही आहे आणि मान्यता मिळालेलं जगातलं हे पहिलंच औषध आहे परंतु ही मान्यता देताना जरा घाई केलेली दिसते कारण झायडसचं फेज वनचे आकडे मध्ये पब्लिश झाले होते जुलै महिन्यात यावर्षी आणि त्यांनी अठ्ठेचाळीस लोकांमध्ये हे सेफ आहे आणि इम्युनिटी देखील तयार होते असं एक फ फेज वन ट्रायल केलेला होता परंतु फेज वनचा ट्रायलमधून असं कुठलंही विधान करता येत नाही किंवा ग्राह्य धरता येत नाही की ही लोकांना दिल्यावर ही लस त्यांना इम्युनिटी क्रिएट करेल आणि त्यांना वाचवेल कोरोनापासून जी, जीव त्यांचा जीव वाचवेल त्याच्यात साईड इफेक्ट होणार नाहीत असं गृहित धरता येत नाही त्याला फेस टू फेस थ्री ट्रायल्स कराव्या लागतात आणि त्या पद्धतीने फेस थ्री ट्रायल यांनी झायडसने केली परंतु त्याची बातमी प्रकाशित झाली मीडियामधून त्याचं मेडिकल जर्नल्समधून पेपर पब्लिश झाला नाही किंवा झायडसने असं लोकांना मेडिकल कम्युनिटीला मेडिकल ऑर्गनायझेशन्सला कुठला डेटा त्यांचा डिटेल स्टडीचा हे कुठलंही पब्लिश केलं नाही त्यांनी असं सांगितलं की सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट प्रोटेक्शन होईल या लसच्या तीन डोसपासून आणि ही लस स्किनच्या खाली द्यावी लागेल आणि ही स्टोअर करायला सोपी असेल आणि गंभीर आजार किंवा मध्यम गंभीर आजार यापासून शंभर टक्के प्रोटेक्शन होईल परंतु याचा डेटाच त्यांनी उपलब्ध केला नाही त्यामुळे जर मला ही लस माझ्या रुग्णांना रिकमेंड करायची की नाही असं बघायचं असेल तर मला त्या लसचं बेसिक जे सायंटिफिक रिसर्चचे जे डिटेल्स असतात ते उपलब्ध नाहीत त्यामुळे तिला रिकमेंड मी कसं करणार मी स्वतः तरी कसं घेणार तुम्हाला आठवत असेल असं कोवॅक्सिनच्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचं झालं होतं की डेटा पब्लिश व्हायच्या आत मान्यता मिळाल्यामुळे डॉक्टरांनीच ती आम्ही घेणार नाही म्हणून नकार दिला होता त्याला डब्ल्यू एच ओने अनेक महिने परमिशन दिलं नव्हतं तसं हे डी एन ए वॅक्सिनचं झालेलं आहे फेज थ्रीचा डेटा यायच्या आतच तिला डी सी जी आयने ने परमिशन दिलं आणि प्रधानमंत्र्यांनी अनाऊन्स केलं की जलदी उपलब्ध हो जाएंगी दुनिया में पहिली है पहिला असा देश आहे पर डी एन ए तंत्रपणा आधारित लस मिलेगी तर ही थोडीशी घाई वाटते मला दुसरं जे कोवॅक्सिनचं भारत बायोटेकचं जे नेझल वर्जन आहे त्याचं पहिला फेज जे आहे ते ऑगस्ट एकवीसमध्ये बातमी आली होती आणि त्यामध्ये त्यांनी एकशे पंच्याहत्तर लोकांना ते दिलं आणि ते सेफ आहे आणि त्यात इम्युनिटी येते लोकांमध्ये असं फेज वनच्या ट्रायलच्या बातमीमध्ये कळलं फेज टूची ट्रायल ऑक्टोबरमध्ये त्यांची बातमी आली की ही यशस्वी झाली आहे आणि आत्ता एकवीस डिसेंबरला वगैरे त्यांना फेज थ्री ट्रायल सुरू करण्यासाठी परमिशन मिळाली आणि त्यानंतर एक दोन तीनच दिवसात प्रधानमंत्र्यांनी अनाऊन्स केलं की जल्दी ही नेझल वॅक्सिन उपलब्ध हो जाएगा बूस्टर देणे केली आहे और लोगों को आता प्रधानमंत्र्यांनी असं गृहित धरलं आहे की ही फेज थ्रीमध्ये यशस्वी हमखास होणार त्यातनं काहीच कॉम्प्लिकेशन होणारच नाहीत तर हे जे त्यांचं जे जी घोषणा होती ही सायन्सवर आधारित नाही मेडिकल सायन्स रिसर्चवर आधारित नाही फेज थ्री ट्रायल होण्याच्या आधीच आपण अशा पद्धतीचे अनाऊन्समेंट करणं याने मीडियामध्ये त्याने गैरसमज निर्माण झाला आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला कारण हे आता असं वातावरण झालं आहे की नेझल ड्रॉप्स विल बी अवेलेबल फॉर बुस्टर्स आणि नवीन लोकांना पण अवेलेबल होतील आणि कदाचित सरकार तसं करेल देखील कारण कोवॅक्सिनची लस ही लिमिटेड परमिशन इन ट्रायल सेटिंग्स फॉर इमर्जन्सी यूज अशी कॉम्प्लिकेटेड कन्फ्यूज करणारी परमिशन कोवॅक्सिनची दिली गेली आणि ती कोविशिल्डच्या सोबत दिली गेली जेव्हा कोविशिल्ड नावाची प्रुवन इंटरनॅशनली तिला अप्रुव्हल मिळत होता अशी लस उपलब्ध झाली भारतातच तयार होते असं असताना आपण कोवॅक्सिनचा फेज थ्रीचा कुठलाही डेटा उपलब्ध नसताना त्याची इफिशियन्सीची माहिती नसताना आणि तिच्यावर अनेक आक्षेपार्ह बातम्या मीडियातून आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून पब्लिश झाल्या अशावेळी आपण फेज थ्रीमध्ये कोवॅक्सिनला मान्यता देऊन टाकली आणि त्यानंतर मग अनेक लोकांनी ही लस आम्हाला घ्यायची नाही डॉक्टर लोक रेसिडेंट दिल्लीतले ते म्हटले आम्हाला नको ही टेस्ट केलेली नाही आहे अशा प्रकारचे आक्षेप त्याच्यावर आले डब्ल्यू एच अनेक महिने परमिशन दिली नाही खूप डिटेलमध्ये माहिती सगळी मागवली आणि मग शेवटी त्याला डब्ल्यू एच एकडून परवानगी मिळाली तर हे असं आत्ता व्हायला नको नेझल ड्रॉप्स हे अत्यंत चांगला कन्सेप्ट आहे याला सिस्टमॅटिक त्याचं फेज थ्रीचा ट्रायल झाल्यावर त्याचा डेटा पब्लिश केला पाहिजे फेज टू फेज वनचा डेटा लोकांना उपलब्ध केला पाहिजे त्यावर चर्चा घडवली पाहिजे जे तज्ज्ञ लोक असतात रिसर्चमधले तज्ज्ञ ऑर्गनायझेशन्स असतात यांनी त्याचा सखोल स्टडी पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड्स बघितल्या पाहिजे आणि गुड क्वालिटी स्टेटा गुड क्वालिटी डेटा गुड गुड क्वालिटी डिझाईन स्टडीचं यानंतर ते पब्लिश झाल्यावर मग त्याला मान्यता मिळा द्यायची मग ते इंटरनॅशनली रेकग्नाइज होणार आणि आपल्या लोकांनाही ते घेताना सेफ इफेक्टिव्ह आहे याची खात्री पटणार अन्यथा हे आपल्यावर ट्रायल केलं जातं आहे आपण गिनीपिग हो, आहोत अशा पद्धतीचं फिलिंग जसं कोवॅक्सिनच्या वेळी लोकांना आलं त्या तसं फिलिंग हे ये देखील येऊ शकतं त्यामुळे ये, हे ह्या गोष्टी ज्या आहेत या सायंटिफिकली थोड्याशा घाईच्या होत आहेत असं मला वाटतं की डी एन एचं वॅक्सिन आणि नेझल वॅक्सिन याचा प्रॉपर डेटा पब्लिश झाल्यानंतर तो डी एन ए वॅक्सिनचा उपलब्ध असणार आहे तो त्यांनी पब्लिश करावा आणि सांगावं लोकांना की हे असं असे आम्ही ट्रायल केली आहे आणि नेझल वॅक्सिनचा पूर्ण ट्रायल्सचा रिझल्ट झाल्यानंतर त्याचा डेटा जेव्हा येईल त्यावेळेला त्याला व्यवस्थित ॲप्रुव्हल झाला असा अनाऊन्स करावं आता फक्त फेज थ्रीसाठी त्यांना अप्रुव्हल मिळालेला आहे तर मला वाटतं की या माहितीच्या आधारे लोकांनी याचं एक्झॅक्ट काय स्टेटस आहे हे समजून घ्यावं आणि मीडियामध्ये देखील ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे कन्फ्युजन तयार झालेलं आहे ते, ते देखील दूर व्हावं अशी मी अपेक्षा करतो